वाघ बिबट्या आणि मगरीच्या कातड्यांसह दोन हस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या मुंबईतील समीर जाधव हो याला गुरुवारी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं अटक केली आहे त्याच्याकडून हस्तगत केलेल्या ऐवजाची भारतीय किंमत पंचेचाळीस लाख रुपये असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील त्याची किंमत अंदाजे दोन कोटी रुपये असण्याची शक्यता आहे वाघ हे विदर्भात असल्यानं त्याचे काही विदर्भ कनेक्शन आहे का याचाही शोध घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली ठाण्यातील बाळकू माझुडा रोडवर वन्यजीव प्राण्याचं कातडं आणि हस्तीदंतांची तस्करी करणारी एक जण त्यांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती त्यानुसार गुरुवारी वन अधिकाऱ्यांसह खंडणीविरोधी पथकानं सापळा रचून मुंबईतील मालाड इथे राहणाऱ्या याला ताब्यात घेतलं व्यवसायानं वाहन चालक असून त्याच्याकडे जप्त केलेल्या वाघ आणि बिबट्याच्या कातड्यावरून हे प्राणी लहान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मगरीमध्ये भुसा भरण्यात आलेला आहे त्यानं हे कातडं आणि हस्तिदंत कुठून आणलेत तसंच तो कुणाला विकण्यासाठी आला होता आणि तो सराईत आहे का याबाबत शोध घेण्याचं काम सुरू आहे या प्रकरणी कापूरबावडी पोलिसात वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे शुक्रवारी ठाणे न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं